नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा घरातील गणेशोत्सव म्हणजे केवळ घरात आणलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा नैवेद्य सकाळ सायंकाळ तिची आरती करणे एवढ्यापुरताच मर्यादित विचार ठेवू नये ही धार्मिक कृत्ये झाली ती योग्य प्रकारे करावीतच त्यासाठी घरात करण्याची आवश्यक ती स्वच्छता आदी गोष्टींकडेही लक्ष द्यायलाच हवे परंतु यासोबतच आणखी काही नवी सूत्रे आहेत ज्याकडे आपण लक्ष द्यायला हवे या काळात मुलांना शाळेची सुटी असते काहींनी सुटी घेतलेली असते घरी मित्रमंडळी नातेवाईक येत असतात बऱ्याचदा तर त्या त्या कुटुंबातील मंडळी वर्षातून एकदाच अशा प्रकारे एकत्र येऊन राहत असतात अशावेळी घरात आपण कसे वावरतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे यासाठी समजून घेऊया घरातील गणेशोत्सवात लक्ष देण्यायोग्य महत्त्वाची सूत्रे याविषयी पहिले सूत्र आहे पूजा स्वत शिकून करण्याचा प्रयत्न करावा काही ठिकाणी प्रतिष्ठापनेच्या दिवशी पूजा सांगणारे गुरुजी रात्री एक वाजल्यापासूनच यजमान पूजकाच्या घरी जाऊ लागतात वीस तीस मिनटात पूजा संपते आणि ते पुढच्या ठिकाणी जातात सर्व काही घाई गडबडीत होत असते खरे तर आता पुरोहित मिळणे कठीण झाल्याने प्रत्येकाने पूजा पुस्तकातून शिकून घ्यावी आणि त्याप्रमाणे करावी हे उत्तम दुसरे सूत्र आहे घराच्या मुख्यद्वारासमोर तत्व आकृष्ट करणारी रांगोळी काढावी प्रत्येक देवता हे एक तत्व असून विशिष्ट रंग आणि आकृतिबंध यांकडे ते विशेषत्वाने आकृष्ट होते सनातनच्या साधकांनी स्पंदनांचा अभ्यास करून संस्थेचे संस्थापक गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतातत्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत ही रेखाटने सनातन निर्मित ग्रंथ सात्विक रांगोळ्या यात उपलब्ध आहेत आपण पाहूया तत्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रांगोळ्या ही आहे भावाची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी रांगोळी ही आहे आनंदाची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारी रांगोळी तिसरे सूत्र आहे घरातील वातावरण अधिकाधिक सात्विक राखण्याचा प्रयत्न करावा श्री गणेशाची मूर्ती घरी आणून तिचे प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजन केल्यानंतर मूर्तीमध्ये देवतत्व येते अशावेळी जणू देवच अतिथी म्हणून आपल्या घरी आला आहे अशा भावाने घरी वावरावे हे घरही त्याचेच आहे अशा भावाने घरातील सर्व कृत्ये करावीत सर्वांनाच या पर्वणीचा लाभ मिळावा यासाठी घरात श्री गणेशाचा नामजप करावा अथवा नामजपाची ध्वनिफित लावून ठेवावी श्री मुद्गलपुराण किंवा श्री चिंतामणी विजय यांसारख्या गणेशाची स्तुती असणाऱ्या ग्रंथाचे पठण करावे रोजच पूजा नैवेद्यादी कृत्ये नियमित वेळेत होतील असे पहावे एकमेकांशी योग्य प्रकारे संभाषण करावे घरातील वातावरण जास्तीत जास्त सात्विक कसे राहील हे पहावे चौथे सूत्र आहे घरात करमणूक म्हणून अयोग्य कृती टाळाव्या गणेशोत्सवाच्या काळात घरात मुलेबाळे युवा वर्ग चित्रपटातील अयोग्य गाणी लावतात चित्रपट पाहत बसतात भ्रमणभाषवर अन्य अयोग्य कार्यक्रम पाहतात असे करणे टाळावे गीते ऐकायचीच असतील तर भक्तिगीते ऐकावीत पाचवे सूत्र आहे घरी आलेल्या पाहुण्यांशी योग्य विषयावर बोलावे गणेशोत्सवात घरी पाहुणे मित्रमंडळी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात त्यांच्यासोबत राजकारण इतरांची उणीदुणी सांगणे यासारख्या विषयावर घंटाभर बोलणे होते आणि जाता जाता घरातील गणपतीकडे एक कटाक्ष टाकला जातो असे न होता त्यांनी या काळात गणेशाचा नामजप किती केला यासारख्या सूत्रांविषयी एकमेकांशी बोलावे श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार